त्यांना कोरोना झालेला होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये ती दोन्ही माणसं गेली आणि त्यांचं आता पालन पोषण कोण करणार? आम्ही म्हातारी माणसं, मुलांचं शिक्षण, पैसा पाणी आम्ही किती दिवस हवा आता. कोरोनाच्या संसर्गाने चिंचपाडा येथील हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले असून आई आणि वडील दोघे गेल्याने दोन्ही मुले ही पोरकी झाली आहेत. या मुलांचा सांभाळ कसा करायचा, त्यांचे शिक्षण कसे करायचे, वृद्ध असल्याने आम्हाला कोण काम देणार, 10x10 खोलीत कसे राहणार सर्वजण? धाकट्या मुलाची नोकरी गेली आहे तर सून हे एकटीच कमावत आहे. अशा अनेक समस्या चिंचपाडा येथे साई कृपा चालित राहणारे वयोवृद्ध नागरिक मनोहर कदम आणि त्यांच्या पत्नीला पडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 30 मे 2021 रोजी मनीष कदम यांचे निधन झाले तर 31 मे 2021 रोजी त्यांची पत्नी मनीष्वी मनीष कदम यांचे नेरूळ मधील डीवाय पाटील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या 5-7 वर्षीय मुलगी आराध्या ही 7 वर्षाची आहे तर मुलगा अथर्व हा 13 वर्षाचा आहे. या हसत्या खेळत्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई आणि वडील दोघेही गेल्याने मुलांना अश्रू वारंवार होत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीचे डोळे पुसण्याचे काम मुलगा अथर्व करत आहे तर आजोबा आणि आजीला त्या मुलांचा सांभाळ कसा करावा आणि त्यांचे शिक्षण कसे करावे त्याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे शासनाने आपला योग्य न्याय देऊन मदत करावी अशी विनंती मनोहर कदम आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे. प्रायव्हेट कामाला होते, त्यांना कोरोना झालेला होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये ती दोन्ही माणसं गेली आणि त्यांचं आता पालन पोषण कोण करणार? आम्ही म्हातारी माणसं, मुलांचं शिक्षण, पैसा पाणी आम्ही किती दिवस हवा आता. आम्ही इथेच राहतो याच रूममध्ये चिंचपाडे. आमधंदा आता हा होता कामाला, याचं आता काम बंद झाला तर ती एकटीच सून जाते कामाला. 5,000 पेमेंटमध्ये आम्ही काय करायचं, कसं पोट भरायचं, कसं मुलांची, त्याची एक मुलगी आहे, ही दोन मुलं आहेत, आम्ही दोघं कसं सांभाळ काय आम्ही करणार? आमच्याकडे काहीच नाही. जनतेने जर आम्हाला काय मदत केली, मुलांचं पुढचं भविष्य केलं तर चांगलंच आहे, एवढीच आमची विनंती. दुसरं काय, खाणं पाणी शिक्षण सगळं झालं पाहिजे. आम्ही कुठे काम नाही करू शकत. एक तर माझं पाय फ्रॅक्चर आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, पण मुलांना कोण सहारा देणार? घर आमचं छोटंसं आहे. दुसरी काही जशी तुम्हाला जी इच्छा होईल मदत करायची तसे करा. यश मनोहर कदम. लॉकडाऊन झालं तर माझा जॉब सुटला आहे. मी सिमेंट कंपनीत होतो कामाला कॅन्टीनमध्ये, तो जॉब सुटला आहे. आता नोकरी मी बघतो आहे, पण आता सध्या बोलतात भरती नाही आहे. भाऊ आणि वहिनी कामालाच चांगले होते. वहिनी घरीच काम करायची शिवण क्लासचे आणि भाऊ प्रायव्हेटमध्ये कामाला होता. त्याच्यामुळे त्यांना कोरोना झाला भावाला आणि वहिनीला पण झाला. जास्त ते सिरियस झाले, त्यांना वहिनीने केला ॲडमिट भावाला आणि वहिनी दुसऱ्या दिवशी ते झाले ॲडमिट. आमचा दादाही सुरेश दादा त्यांनी ॲडमिट केलं. दिवाय पाटील. मनीष मनोहर कदम हे माझे मित्र होते. 18 तारखेला मला त्यांचा कॉल आला की मला कोरोना म्हणजे बाधित झालो आहे मी असं. तर आम्ही त्यांना 19 तारखेला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्याच्या नंतर वहिनीची तब्येत पण खूपच, त्यांच्या म्हणजे मिसेस आहेत त्या आमच्या वहिनी आहेत, त्यांची पण तब्येत खूपच म्हणजे डाऊन झाली होती जरा. तर त्यांना आम्ही DY पाटीलमध्ये ॲडमिट केलं रात्री असं. आणि 30 तारखेला मग
ट्रीटमेंट दिली दवाखान्यात, पण तेवढीशी काय त्यांना जर रिस्पॉन्स झाला नाही, म्हणजे कोरोना जास्त प्रमाणात झाला होता त्याच्यामुळे. तर 30 तारखेला मनीषदादा वारले आणि 31 तारखेला वहिनी वारल्या. तर आता त्यांच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबात आता 2 मुलं आहेत लहान. आराध्या कदम ही 7 वर्षाची आहे आणि 13 वर्षाचा अथर्व आहे असं. तर आता घरात कसं, त्यांचा छोटा भाऊ आहे जयेश कदम, पण ते पण कुठे कामाला नाहीत किंवा काय नाही. आणि त्यांच्या म्हणजे आई वडील आहेत मनीष कदम यांचे, हे तर काय म्हणजे घरीच असतात, वयानुसार ते आता काय करू शकत नाही. तर आता झालं आहे कसं की यांचं शिक्षणाचा खर्च वगैरे तर आहेच आहे असं, पण आता सरकारकडून जी सांगतायत की FD वगैरे होणार आहे काय 5 लाखाची, पण ती FD 20 वर्षाच्या नंतर मिळणार आहे त्यांना. पण आता त्यांच्या उदरनिर्वाह किंवा त्यांचा जो इतर खर्च आहे ते म्हणजे करणार कोण असं झालं आहे ते. त्याच्यामुळे मी जनतेला एवढंच आवाहन करेल की या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा यांच्या शिक्षणासाठी जी काय मदत होईल तुम्हाला ती जनतेने म्हणजे करावी अशी माझी तरी अपेक्षा आहे जनतेकडून, बस एवढंच मी सांगू शकतो. तसेच या विषयात अथर्व मनीष कदम यांनी जनतेला मदत करण्याचे आवाहन केले आहे. माझं नाव अथर्व मनीष कदम आहे. आता मी ऐरोली चिंचपाड्यात राहतो आणि माझे आईवडील कोरोनामुळे वारले आहेत, म्हणून हीच आमची विनंती आहे की मी आणि माझी बहीणसाठी शाळेसाठी आम्हाला मदत करावी, हीच विनंती आहे आम्हाला. जर कुटुंबाला आपल्याला काही मदत करायची असल्यास खालील दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांना आपण मदत करू शकता. दूरध्वनी क्रमांक आहे मनोहर कदम 900 45 60 415.